बघा पहिल्यांदा तर एक गोष्ट मी त्यांना सांगितली की पवार साहेब जे आहेत हे आमचे राजकीय विरोधक आहेत पण ते आमचे शत्रू नाही आहेत आणि केवळ पवार साहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे. एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे. या शब्दात ती भावना मांडणं योग्य नाही आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे मी भावनेच्या भरात बोललो पण मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन आणि ते त्यांना देखील मान्य आहे. मला असं वाटतं की शिस्तीपेक्षा कधी कधी जे अतिशय तरुण आमचे नेते असतात म्हणजे सगळ्याच पक्ष आहेत हे बोलत असताना थोडा संयम बाळगला पाहिजे. भावना कठोर असू शकतात पण त्या कठोर भावना मांडण्याकरता शब्द हे योग्यच वापरले गेले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.